नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी बघणार आहोत ही बातमी तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवेचा पॅटर्न बदलणार आहे याआधी आयोगाने घोषित केलेलं होतं की दोन हजार तेवीसपासून पासून आयोगाच्या नवीन पॅटर्न लागू होणार परंतु विद्यार्थ्यांनी विरोध केल्या कारणाने हा पॅटर्न दोन वर्ष समोर ढकलण्यात आला आणि दोन हजार पंचवीसपासून म्हणजे पुढील वर्षीपासून हा पॅटर्न लागू होणार आहे या वर्षीची जी राज्यसेवेची परीक्षा आहे ती ओल्ड पॅटर्ननेच होणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा पुढच्या वर्षीची जी राज्यसेवेची परीक्षा आहे ती नवीन पॅटर्नने होणार आहे आणि राज्यसेवेचा हा जो नवीन पॅटर्न आहे हा नवीन पॅटर्न यू पी एस सीच्या धर्तीवर बनवण्यात आलेला आहे यू पी एस सीची परीक्षा ज्याप्रमाणे होत असते यू पी एस सीच्या सिलेबस यू पी एस सीच्या पेपर पॅटर्न ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे हा नवीन पॅटर्न आयोगाने बनवलेला आहे यू पी एस सीच्या सेम पॅटर्न आयोगाने उचलून राज्यसेवा परीक्षेला लावलेला आहे तर याचबाबत एक नवीन बातमी आलेली आहे ही बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली बातमी आहे हे मी तुम्हाला थोडं वाचून दाखवतो बघा राज्यसेवा परीक्षा नवीन पॅटर्न दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होणार की नाही याबाबत अफवांचा बाजार गरम आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षा पोस्टपॉन होणार आणि यामुळे विद्यार्थ्यांना नवीन पॅटर्नचा अभ्यास करायला वेळ मिळणार नसल्याने राज्यसेवा दोन हजार पंचवीस पॅटर्न पोस्टपॉन होणार असल्याची अफवा सोशल मीडिया आ, सोशल मीडियावर फिरत होत्या यावर आयोगाने एका आर टी आयला उत्तर देताना स्पष्ट केले की राज्यसेवा नवीन पॅटर्न दो हा दोन हजार पंचवीसपासूनच लागू होणार आहे आणि हा निर्णय समोर ढकलण्याच्या कुठलाही निर्णय आयोगाने घेतलेला नाही ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की लोकसभा निवडणुका सुरू आहे आणि लोकसभा निवडणुकांच्या लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे आणि यामुळे राज्यसेवा परीक्षा समोर ढकलण्यात आलेली आहे आणि त्यानंतर बघा आपल्या राज्याच्या म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका सुद्धा आहे आणि त्यासाठी सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे आणि यामुळे राज्यसेवेची मेन सुद्धा समोर ढकलण्यात येण्याची चर्चा सुरू आहे आणि असे झाल्यास अस विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीसच्या नवीन पॅटर्नच्या अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळणार नाही आणि यामुळे परीक्षा पोस्टपॉन करण्यात येणार परीक्षा नाही आपलं जे नवीन पॅटर्न आहे नवीन पॅटर्न हा समोर ढकलण्या जाणार अशा अशा ज्या चर्चा आहेत अशा ज्या अफवा आहेत त्या सोशल मीडियावर सुरू होत्या आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बघा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आणि विद्यार्थ्यांनी आर टी आय टाकलेली होती या आर टी आयलाच उत्तर देताना आयोगाने सांगितलेले आहे की नवीन पॅटर्न हा दोन हजार पंचवीसपासूनच सुरू होणार आणि हा जो नवीन पॅटर्न आहे हा समोर ढकलण्याचा कुठलाही निर्णय आयोगाने घेतलेला नाही याबाबत आयोगाने स्पष्ट केलेले आहे ओके याबाबत बघा बातमीसुद्धा आलेली आहे लोकमतमध्ये बातमी आलेली आहे की वर्णनात्मक पॅटर्न दोन हजार पंचवीसपासूनच लागू होणार राज्यसेवेचा नवीन पॅटर्न हा वर्णनात्मक आहे यू पी एस सी प्रमाणे आहे आणि बघा एम पी एस सी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि अफवा पसरल्याबाबत ही बातमी आहे आणि यामुळे काही विद्यार्थ्यांनी आर टी आय टाकली आणि या आर टी आयला उत्तर देताना आयोगाने स्पष्ट केले की नवीन पॅटर्न हा दोन हजारपासूनच सुरू होणार आहे ओके आणि बघा नवीन पॅटर्ननुसार परीक्षा कशी होणार याबाबतसुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे वर्णनात्मक परीक्षेत नऊ पेपर असतील मराठी इंग्रजी हे भाषा पेपर प्रत्येकी तीनशे गुणांचे असतील मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध राहणार आहे सामान्य अध्ययन एक दोन तीन आणि चार आणि वैकल्पिक वैकल्पिक म्हणजेच ऑप्शनल पेपरसुद्धा तुमचे राहणार आहेत अशा प्रकारे सात विषय प्रत्येकी दोनशे पन्नास गुणांचे तुमचे राहणार आहे ओके यानंतर तुमची मुलाखत सुद्धा होणार मुलाखतीसाठी दोनशे पंच्याहत्तर गुण असतील एकूण दोन हजार पंचवीस गुणांची जी आहे तुमची एक्झाम होणार आहे ओके याबाबत या संपूर्ण पॅटर्न आपल्या टेलिग्रॅम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे आपल्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता याबाबत तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद